एवढा क्लोज अप ठेवा एवढा का ठीक आहे जय भीम जय संविधान। आज आपण या ठिकाणी पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानाजवळ आलेलो आहे आणि आपण बघताय की अचानक सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष मध्ये जमलेले आहे। आपण आता घोषणा बघितल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच आदरणीय प्रकाशजी आंबेडकर आणि आदरणीय ठाकरेजी उद्धवजी ठाकरे यांच्या देखील घोषणा देण्यात आल्या। या घोषणा देण्याचं कारण की शिवसेना आणि वंचित आघाडी हे जे प्रबळ पक्ष आहेत संपूर्ण महाराष्ट्रात यांची आत्ताच युती झालेली आहे आणि ही युती झाल्या निमित्ताने या ठिकाणी जल्लोष करण्यात आला। या ठिकाणी गौरवजी जाधव या ठिकाणी आपण जल्लोष केलेला आहे, काय सांगाल युतीबद्दल आणि हा आनंदोत्सव साजरा करत आहे तर या माध्यमातून काय सांगू इच्छिता? सर्वप्रथम शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त मी तमाम महाराष्ट्रातील शिवसैनिक तसेच बिनसैनिकांना व महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी त्यांना विनम्र अभिवादन करतो, शुभेच्छा देतो। तसेच आजच्या या मंगलदिनी प्रबोधनकरांचे नातू आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी काही राजकीय युतीची घोषणा संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचेच हार्दिक असे अभिनंदन करतो आणि ही येत्या काळातील राजकीय परिवर्तनाची नांदी ठरेल असं मी या ठिकाणी मानतो। बाळासाहेब आंबेडकर यांनी जो काही लढा या महाराष्ट्रामध्ये उभा केलेला आहे त्याच पद्धतीने शिवसेनेचा जन्मसुद्धा त्या ठिकाणी आंदोलनातून झालेला आहे। त्यांनासुद्धा एक विचारांची कास आहे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांसुद्धा एक विचारांची कास त्या ठिकाणी आहे आणि ही शिवशक्ती आणि भीमशक्ती जेव्हा एकत्र येईल त्यावेळी निश्चितपणाने या महाराष्ट्रातील हुकुमशाही गेल्याशिवाय राहणार नाही। इथला जो काय धर्मांधता खोपवण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि कट्टर हिंदुत्ववादी संघटनांच्या माध्यमातून चाललेलं आहे हे निश्चितपणे ही शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्यानंतरनं थांबलं जाईल असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं आणि या युतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आम्ही तमाम आंबेडकरी जनतेला असेल, शिवसैनिकांना असेल, या मतदारांना असेल, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीला मतदान करणाऱ्या मतदारांना असेल त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। तुम्हाला काय वाटतं आता ही जी काय युती झालेली आहे त्या युतीच्या माध्यमातून आपल्या वंचितसोबत मुस्लिम जोडलेले आहे, ख्रिश्चन जोडलेले आहेत, मायनॉरिटी समाजाचे अनेक लोक जोडलेले आहेत जे शिवसेनेला विरोध करत होते, आता तो विरोध थांबून ते पूर्णपणे वंचित आणि शिवसेनेच्या या युतीला ॲक्सेप्ट करतील का आणि त्याच्याबरोबर पुढं अजून काम करतील का? बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस होते त्यावेळची शिवसेना आणि आजची शिवसेना याच्यामध्ये शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्या ठिकाणी मवाळ भूमिका हिंदुत्वाच्या बाबतीत घेतलेली आपल्याला दिसते आणि उद्धव ठाकरेंनी हे जाहीरच केलेलं आहे की आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्यांचं हिंदुत्व नसून हे बहुजनांचं हिंदुत्व आहे, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व आहे, हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही आणि त्यामुळे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांची साथ धरलेली आहे। जे काही गद्दार उद्धव ठाकरेंना सोडून म्हणजे ज्यांनी आपल्याला सर्वस्व दिलं त्यांचं चिन्हसुद्धा गोठवण्यापर्यंतचं त्यांची मजल त्या ठिकाणी गद्दारांची गेली, त्यांचा पक्षाचं नाव घेण्याचं त्या ठिकाणी मजल त्या गद्दारांची गेली आणि त्यांना ताकद देण्याचं काम या ठिकाणी बाबासाहेबांचे जे प्रबोधनकारांचे नातू हे उद्धवसाहेब ठाकरे आणि त्या उद्धव प्रबोधनकारांचे वैचारिक मित्र हे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे त्यांना ताकद देण्याचं आज चांगल्या पद्धतीने काम करतायत। राहिला प्रश्न इथलं मुस्लिम असेल ओबीसी असेल तर इथला जो मुस्लिम आहे हा निश्चितपणे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आहे ते आपण मागच्या निवडणुकांमध्ये सुद्धा पाहिलं। आज आमचे शहराचे अध्यक्ष माननीय मनोहर कुरेशी हे स्वतः मुस्लिम समाजातून भटक्या समाजातून येतात आणि अशा वर्गाला प्रतिनिधित्व देणारं नेतृत्व हे बाळासाहेब आंबेडकरांचं आहे आणि त्यामुळे ही राजकीय नांदी निश्चितपणे परिवर्तन करेल आणि वैचारिक एक सामाजिक सलोखा राखून निश्चितपणे इथला जो मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल हा देखील त्या ठिकाणी शिवसेनेला मतदान करेल आणि इथला बाकी वर्गसुद्धा बाळासाहेब आंबेडकरांना मतदान करेल असं आम्हाला त्या ठिकाणी। या ठिकाणी शहराचे जे अध्यक्ष आहेत मुनावरजी कुरेशी
ते मुस्लिम समाजाचे आहेत. गेले अनेक वर्ष, गेले 40 वर्ष मुस्लिम समाज, बौद्ध समाज हा शिवसेनेशी संघर्ष करत होता, परंतु आज अचानक आज ही युती झालेली आहे. तर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. कुरेशी भाई, क्या कहेंगे आप? पिछले 40 साल का ये जो संघर्ष है, या आप बोल सकते कि दुश्मनी ये खत्म होने जा रही है, तो आपको लगता है कि ये जो दुश्मनी है, ये जो संघर्ष है, ये पूरी तरह से मिट जाएगा और वंचित और शिवसेना आगे चलकर सत्ता में आने की कोशिश करके सत्ता प्राप्त करेंगी? क्या कहेंगे आप? सबसे पहले आज जो युति हुई है वंचित बहुजन आघाड़ी और शिवसेना की, हम इसका बहुत बहुत स्वागत करते हैं. महाराष्ट्र ये आज पहले से ही सूफी संतों का राष्ट्र रहा है. यहाँ पर अनेक दरगाह, अनेक मंदिर लग लग कर है, सातवीं है, और प्रबोधनकार साहब ठाकरे और बाबा साहब अम्बेडकर, इनकी जो भूमिका है, ये सभी बहुजनों को साथ में लेने की भूमिका पहले से रही है. ये जो बीज इन दोनों महान नेताओं ने जो बोया था, आज इस युति के द्वारे उसको फल, मतलब ये झाड़ ऊपर आने का काम हुआ है, फल फ्रूट लगने का काम हुआ है, और ये फल फ्रूट पूरी महाराष्ट्र की जनता इसका सुख भोगेगी, ऐसा हमको पूरी तरीके से पूरी उम्मीद है. और जिस तरह से ये युति हुई है, इस युति के माध्यम से महाराष्ट्र का मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ये 100% शिवसेना और वंचित बहुजन आघाड़ी के होंगे, ऐसा हम गवाही देते हैं. क्योंकि जो समाज में जो द्वेष था वो खत्म होने के चला है अभी आजकल. और जिस तरह से बीजेपी और आरएसएस बजरंग दल के लोगों ने हिंदू मुस्लिम में द्वेष पैदा करने का काम, हिंदू क्रिश्चियन में द्वेष पैदा करने का काम जो किया है, उसको आड़ा घालने का काम ये जो महान नेता आदरणीय प्रकाश अम्बेडकर साहब और आदरणीय उद्धव ठाकरे जी ये मिल के ख़त्म करेंगे, ऐसा हमको पूरी उम्मीद है. इसलिए आज जितना माइनॉरिटी समाज है, ये वंचित बहुजन आघाड़ी और शिवसेना के साथ में ठाम पने खड़ा हुआ है, ये पूरे समाज में आज दिख के आ रहा है. जब से ये न्यूज़ मिली है, सभी जगह जल्लोष का माहौल है, सभी जगह कार्यक्रम हो रहे हैं, लोग एक दूसरे को पेड़े बांटकर इसका स्वागत कर रहे हैं, तो ये बहुत अच्छा चिन्ह है. और ये जो ईवीएम की सरकार है, जो ईवीएम के बूते पे जो आज सुन के आई है, ये कल नहीं रहेंगी. और हमारी ये मांगनी है कि आज जो भी इलेक्शन होने जा रहे, ये ईवीएम पे ना होते हुए बैलेट पेपर पे हो, ऐसी हमारी मांगनी भी है इस अवसर पर. धन्यवाद. या ठिकाणी पुणे शहराचे महासचिव अरविंद ॲडव्होकेट अरविंद तायडे उपस्थित आहेत. सर, काय सांगाल आजच्या या युतीबद्दल, आजच्या या जल्लोषाबद्दल? कशा प्रकारे शिवसेना आणि वंचित पुढे जाणार आहे? कारण याच्या मागचा जो काय संघर्ष होता तो खूप मोठा होता, 40 वर्षाचा संघर्ष होता, तो आज मिटलेला आहे. तर हा खरोखरच मिटेल का? आणि शिवसेना आणि वंचितचे जे सगळे काही तळागाळातील कार्यकर्ते असतील, मुस्लिम, ख्रिश्चन, दलित, मायनॉरिटी असतील, हे एकत्र येतील का या दोन्ही झेंड्याच्या खाली? काय वाटतं तुम्हाला? ही जी युती आहे, ही शिवशक्ती, भीमशक्ती आणि संपूर्ण महाराष्ट्रातील वंचित अशी ही युती आहे. या युतीमुळे आता आपण पाहताय की नुसतं नेतेच खुश झालेले नाहीत, तर मगाच दुपारपासून आम्हाला काही महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांचे सुद्धा काही फोन आहेत की ही जी युती आहे, हे सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, पीडितांसाठी, वंचितांसाठी न्याय देणारी ही युती आहे. आणि हे आपण पाहिलं असेल की प्रबोधनकार ठाकरे असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी जे विचार या देशामध्ये पेरलेले आहेत, त्या विचारांची ही युती आहे. आणि उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असतील, हे रक्ताचे वारसदार तर आहेतच आहेत, परंतु हे विचारांचे सुद्धा वारसदार आहेत, हे आपण अनेक भूमिका ज्या घेतलेल्या आहेत त्या भूमिकेमधून आपल्याला आपण पाहिलं असेल. शिवसेनेने ज्याप्रमाणे काही वंचित लोकांना त्या ठिकाणी लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाठवलेलं आहे, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून, भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून आणि आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यामध्ये मागील 25 वर्षापासून वंचितांची ही एकाधिक सत्ता त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. बाळासाहेब आंबेडकर कायमच म्हणतात की या ठिकाणच्या वंचितांना न्याय मिळणं गरजेचं आहे. मराठाच्या संदर्भात गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्याचप्रमाणे या देशामध्ये म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये जाती समूह असतील तर त्या समूहांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, असं बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे. आणि या युतीचे जे परिणाम आहेत, हे पुणे शहरावर तर चांगल्या पद्धतीनं पडतीलच पडतील, परंतु येत्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा याचे परिणाम उत्तम प्रमाणे आपल्याला दिसून येतील.
आणि याचा एक परिणाम आमच्या मनात तर हे सुद्धा या ठिकाणी पाल चुक चुकते की येत्या काही दिवसांमध्येच सुप्रीम कोर्टामध्ये जे 16 आमदारांच्या निलंबनाच्या संदर्भामध्ये जी याचिका आहे त्या याचिकेचा निकालसुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच बाजूने लागणार आहे हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी दिसते. कारण या ठिकाणचं मिंदे सरकार आणि बीजेपी सरकार यांनी जे काही राज्यघटनेमधलं 10th शेड्यूल असेल किंवा अँटी डिफेक्शन लॉ असेल हे दोन्हीही बाजूला ठेवल्यासारखं या ठिकाणी जे वागण्याचा प्रयत्न करतात आणि वेगवेगळ्या लोकांवर ED असेल CBI असेल याच्या कारवायांचे जे काही भीती दाखवतात तसं आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षापासून तर आमच्या कार्यकर्त्याला सुद्धा ED असेल CBI असेल याच्या कुठल्याही आम्हाला काही भीती वाटत नाही. कारण या ठिकाणी आम्ही सच्चे बाबासाहेबांनी आंबेडकरांनी शिकवल्याप्रमाणे राज्यघटना मानणारे लोक असल्यामुळे चुकीचे कामं कुठलेही केलेलं नसल्यामुळे आम्हाला कुठल्याही सरकारच्या अशा प्रकारची आम्हाला भीती या ठिकाणी वाटताना दिसत नाही. म्हणून मी शेवटी हे सांगेल की वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या युतींचं आम्ही संपूर्ण पुणे शहरातून चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि हा आनंदोत्सव आम्ही या ठिकाणी आताच नुकताच साजरा केलेला आहे. ही युती फक्त राजकीय असेल का याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी धार्मिक बांधिलकी असणार आहे काय सांगाल याबद्दल? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची रणनीती असेल किंवा वंचित बहुजन आघाडीची असेल आम्ही कायमच 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे करणारे असं करणारे दोन्ही पार्ट्या आहेत. त्यामुळे याचे परिणाम हे सामाजिक सलोख्यावर सुद्धा आपल्याला काही दिवसामध्ये दिसून येतील. आपण पाहिलं असेल की BJP सरकार आल्यानंतर सुद्धा 1 जानेवारी 2018 सुद्धा महाराष्ट्रामध्ये BJP सरकार होतं त्यावेळी सुद्धा या ठिकाणी भीमा कोरेगावची दंगल घडून आणली गेली आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण पाहिलं असेल की BJP गृहमंत्री या ठिकाणी असताना सुद्धा कालही मी एका बाईटमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की सोलापूरच्या SP आणि पोलीस प्रशासनाने जयंत डोईपो बोकेफोडेसारख्या एका तरुणावरती पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी 354 गुन्हा दाखल झाला हे एकाएका या ठिकाणच्या वंचिताला आणि भीमसैनिकाला सुद्धा त्रास देण्याचं काम या ठिकाणचं पोलीस प्रशासन सुद्धा करते आणि या ठिकाणचे जे मंत्री आहेत गृहमंत्री ते देवेंद्रजी फडणवीस आहेत. म्हणून या युतीमुळे आजच्या याचे राजकीय परिणाम तर आपल्याला घडून दिसूनच येतील परंतु सामाजिक परिणामसुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी घडून दिसणार आहे. तर सामाजिक आणि राजकीय परिणाम या ठिकाणी चांगल्या पैकी घडून येतील असं या ठिकाणी वंचित आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं आहे. मी निलेश चव्हाण पुण्याहून आंबेडकर पुतळा येतो. काय सांगणार या जल्लोषाबद्दल या युतीबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे शिवसेना?